खरं तर हा जो प्रकल्प आहे स्मार्ट सिटीचा हा पूर्ण संपूर्ण ठाणे पालिकेतील हद्दीतील ठाणे शहरासाठी त्यात दिवा विभाग पण येतो. परंतु दिवा विभागात असा एक रुपया यांनी खर्च केलेला नाही आहे. आज त्यांनी 4 वॉटरफ्रंट तयार केलेत ज्याला जवळजवळ 200 कोटी खर्च केला आहे. ते 4 पैकी एकही वॉटरफ्रंट दिव्यात नाही आहे. दिव्यात का खाडीकिनारा नाही आहे का? डम्पिंग तिथे कचरा टाकून टाकून दिव्यातली लोकं धूर खात आहेत. तिथे पाण्याची व्यवस्था नाही आहे. वॉटर पाण्याचं पाणीपुरवठा लाईनची रिमॉडेलिंग जी आहे ती दिव्यासारख्या ठिकाणी केली असती त्यांना फायदा झाला असता. आज दिव्यात पाण्याचा प्रश्न जो निर्माण होतो तिथे बराचसा प्रमाण तिथे लिकेजचा पण आहे. तुम्ही जर दिव्यात गेले तर तिथे तुम्हाला मे महिन्यातसुद्धा पाणी साठलेलं दिसतो. नळाचं पाणी असतं ते खाडीचं नसतं. त्यामुळे ही जर रिमॉडेलिंग केली तर तिथे पाण्याचा लिकेज कमी झाला तर दिव्याचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. या अशा अनेक गोष्टी त्यांना सांगितल्या. दातिवलीचा तलाव आहे, खिडकाळीचं हे सुशोभीकरण करता आलं असतं, स्कायवॉक घेता आलं असतं दिव्याला, एवढा मोठा स्टेशन आहे. परंतु असं काहीच केलं नाही आहे. मला खरंच दुःख वाटलं, वाईट वाटलं की एक रुपयासुद्धा दिवा विभागासाठी त्यांनी हे केलं नाहीत. मग तुम्ही आता याच्यावर काय मागणी केली होता? मी त्यांच्याकडे मागणीच करू शकतो आणि काय करू शकतो. आता बघूया ते काय सकारात्मक काय प्रतिसाद देत आहेत का. पण मला थोडी आशा वाटते यांची, कारण 2 वर्षानंतर ही जी मीटिंग झालेली आहे याच्यात कुठेतरी चांगलं पाऊल पडतं आहे. आणि कम्पेअर करायचाच झाला कल्याण डोंबिवलीच्या स्मार्ट सिटीशी तर ठाण्याचा प्रोजेक्ट बऱ्यापैकी पुढे चाललेला आहे हेही बोलावं असं वाटतं.